परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 शिक्षक लावण्यखनी युवती होती देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा भेद त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली शारली घाबरली. खिडकीतनं बघितलं गुंडा दिसले इरादा ध्यान आला तशी जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेमानपणे पळते गुंड फाटल्या गावर आहेत तिला कळून चुकलं. या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या अब्रूची लखतर इथंच रस्त्यावर टांगले जातील. ते भान पळते जीवाच्या आकांताने काळोखरात धावते. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दपापत्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन पिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान मग तिला हिंदूच्या दारा पुढे कशी? त्याने विचारलं काय हवंय. ती युवती म्हणाली काही गुंड माझ्या पाटला गावर आहेत एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आबरू लुटायचा भेद आहे त्यांचा. हा युवक म्हटला निश्चिंत आत ये घर तुझंच आहे. तिला आत घेतलं स्वतःच अंतरून पांघरून दिलं सांगितलं शांत झोपित इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाही तुला त्रास देणार नाही बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ती मुलगी मुसलमान मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात तिला आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची अप्रूव राहायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे. मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अप्रूव मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात तिची चिंत थांबली? रात्रभर विचार केला उत्तर मिळालं. सकाळ झाली ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले न राहून यानं विचारलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान मी हिंदू मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझी आबरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागर होते. पण मी घरात एकटाच आहे. मीही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आबरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी ती युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते. धावता धावता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दपापत्या उरानं मी दारा पुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावला. कारण मला माहिती आहे ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती महाराज.